हिंदू धर्मातील दैवी स्त्री सन्मानार्थ आयोजित केलेला प्रमुख सण म्हणजे नवरात्री अश्विन महिन्यात हा सण साजरा केला जातो या नऊ नव दिवसात नवदुर्गांची पूजा केली जाते विविध रूपात देवींची पूजा होम अर्चना केली जाते दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो आजपासून आपण रोज या नवदुर्गांचे रूपदर्शन करणार आहोत नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची आराधना होते ज्यांना त्यांच्या वैशिष्ट्यामुळे नवदुर्गा म्हणून संबोधतात देवीचे पहिले रूप आहे शैलपुत्री शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या मुलगी देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते